मिरज तालुका विधि सेवा प्राधिकरण यांच्याकडून मिरज कोर्टाच्या आवारात सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. न्यायाधीश बनगर यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन करण्यात आले. हा महाराष्ट्रातील पहिला सेल्फी पॉइंट आहे. विधी सेवा प्राधिकरणकडून विधी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विविध कायदे न्यायालयीन कामकाज याबद्दल सर्वांना माहिती मिळावी आणि कायद्याच्या जनजागृतीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी अशा प्रकारच्या सेल्फी पॉईंटची संकल्पना सांगलीच्या राजवाडा चौकात असणाऱ्या मिरज न्यायालय आवारात हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायाधीश राजनदेकर साहेब व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरडेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आज रोजी आम्ही सेल्फी पॉईंटचं उद्घाटन आम्ही आज केलेले आहे. वेगवेगळे प्रकारचे उपक्रम हे कायदेविषयक जनजागृतीकरिता दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये करण्यात येत आहेत. या सेल्फी पॉईंटचा आमचा असा उद्देश आहे की यावर संविधानाची प्रस्तावना आपण नमूद केलेली आहे, त्यासह प्रसार व्हावा ही आमची त्यामागची भावना आहे. तसेच वेगवेगळ्या कायद्यांचा प्रसार व्हावा आणि विधी साक्षरतेसाठी त्याचा उपयोग व्हावा अशी आमची नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्यामागची आमची भावना आहे आणि त्याचा प्रसार व्हावा ह्या हेतून आम्ही आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अशी ही जनजागृती वेगळ्या पद्धतीने केली जाते, अशा प्रकारचे जिल्ह्यात कुठं आणखी आहे का? हा पहिलाच आहे जिल्ह्याचा किंवा आमच्या माहितीप्रमाणे या जिल्ह्यामध्ये हा एकच आम्ही आज हा उपक्रम सुरू करत आहोत. समाज माध्यमांचं स्थान हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून विधी साक्षरतेसाठी हातभार लागावा हा देखील त्यामागचा आमचा हेतू आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपा चौंदीकर. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातून 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला लीगल अवेअरनेस प्रोग्राम करायचा आहे आणि या प्रोग्राम अंतर्गत आपल्याला कायदा हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा आहे. मग तो विविध माध्यमातून पोहोचवायचा आहे, मग ते पथनाट्य असेल, व्याख्यान असेल आणि सोशल मीडिया, या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत कायदा पोहोचवायचा आहे. तर या विविध संकल्पना राबवताना ही कल्पना मला लक्षात आली. आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जात असतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सेल्फी पॉईंट आपण बघत असतो आणि त्या सेल्फी पॉईंटचा आनंद सगळेजण घेत असतात. तेव्हा कायदा कसा आपण सेल्फी पॉईंटमध्ये अंमलात आणता येतो ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी आमच्या साहेबांसमोर, म्हणजे बनगर साहेबांसमोर किंवा मिरज बार असोसिएशनमध्ये ही संकल्पना मांडली आणि याला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यातून आज ही संकल्पना उदयास येते आहे. आणि त्याच्यासाठी मी मिरज बार संघटना आणि तालुका विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष बनगर साहेब नाईकनवरे मॅडम आणि इतर जजेसची मी आभारी आहे आणि आमचे सहाय्यक सरकारी वकील यांनी या संकल्पनेला भरघोस प्रमाणात पाठिंबा दिला. गोपलकर सर, भोसले मॅडम, दीप्ती पाटील मॅडम या सर्वांनी या संकल्पनेला उचलून धरलं आणि यातून आज ही संकल्पना आमच्या सगळ्यांच्या प्रतिसादातून ही संकल्पना उदयास येते आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. जिल्ह्यातील हा पहिला सेल्फी पॉईंट म्हणावा, महाराष्ट्रातील किंवा भारतातील हा पहिला सेल्फी पॉईंट आहे.